शिर्डी शहरामध्ये जागतिक एड्स नियंत्रण सप्ताहानिमित्ताने जनजागरण प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. 1 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत जागतिक एड्स नियंत्रण पंधरवडा साजरा करण्यात येतो. शिर्डी शहरामध्ये एच आय व्ही एड्स बाधित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. शहरामधील एच आय व्ही एड्स संबंधी जनजागृती होणं गरजेचं आहे. यानिमित्ताने ग्रामीण रुग्णालय राहता श्री साईनाथ उच्च माध्यमिक विद्यालय शिर्डी आणि स्नेहालय स्नेहज्योत TI2 यांच्या संयुक्त विद्यमानं जनजागृती फेरीचं आयोजन शहरामध्ये करण्यात आलं होतं. श्री साईनाथ उच्च माध्यमिक विद्यालय डॉक्टर गोकुळ घोगरे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय राहता डॉक्टर नचिकेत वरपे सहयोग परिवार शिर्डी अंकिता साठे साईनाथ उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मुथाळ सर यांच्या हस्ते या जनजागृती फेरीला हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात करण्यात आली. पिंपळवाडी रोड साईश कॉर्नर चावडी पालखी रोडने जात श्री साईनाथ उच्च माध्यमिक विद्यालय येथे या प्रभात फेरीची सांगता करण्यात आली. दोन डिसेंबर रोजी शिर्डी शहरामध्ये मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मुलांच्या गटामध्ये सागर जाधव कमलेश केजे शेळके अमोल तसेच मुलींच्या गटामध्ये शेजवळ अंजली शेख परवीन शिंदे काजल या सर्व विजेत्यांना पारितोषिक म्हणून स्पोर्ट्स शूज अंकिता साठे यांच्या सौजन्याने वरील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या जनजागरण प्रभात फेरीचं नियोजन ग्रामीण रुग्णालय राहता येथील ICTC केंद्राचे गणेश तोरणेकर समुपदेशक पंकज देशमुख प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशोक वसांडे वामन सूर्यवंशी परवेज अत्तर तसेच स्नेहज्योत TI2 चे सर्व कर्मचाऱ्यांनी केले होते. याप्रसंगी नगर जिल्हा रुग्णालय जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी याविषयी अधिक माहिती दिली. आज जागतिक एड्स दिन पंधरवडा या निमित्ताने शिर्डी शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय राहता तसेच स्नेहालय आणि साईनाथ माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीच्या आयोजनामागे शहरात एच आय व्ही एड्स प्रतिबंधासाठी आणि जनजागृतीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून जे काम चालू आहे त्यातलाच हा एक भाग आहे. आणि त्याचप्रमाणे शिर्डी शहरामध्ये 2 दिवसापूर्वी मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेचं पारितोषिक वितरण करण्यात आलं. या पारितोषिक वितरणासाठी आपल्याला जे अंकिता साठे द्वितीयपंथी समुदाय यांनी यांच्या सौजन्याने पारितोषिक वितरण करण्यात आलेलं आहे. आणि जनजागृती करण्यामागचा हा उद्देश हाच आहे की एच आय व्ही आपल्याला आणखी शून्यावर न्यायचं आहे. सद्यस्थितीत प्रमाण कमी झालं असलं तरी प्रत्येकांमध्ये जनजागृती येणं गरजेचं आहे. जबाबदारी येणं गरजेचं आहे. आणि जबाबदारीचे वर्तन जर असेल माहिती जर असेल तर निश्चितच भविष्यात एच आय व्ही आपण शून्यावर आणू शकतो. आणि या अनुषंगाने सर्वांच्या सहभागाने आणि सर्वांच्या मदतीने आपल्याला हे प्रयत्न करायचे आहे. तर या वर्षीचं थीमच आपली तशी आहे की समाज बदल घडू शकतो. सर्वांचा सहभाग असेल समाजाचा पुढाकार असेल तर निश्चितच आपण एच आय व्हीमध्ये शून्य गाठू शकतो. त्यासाठी प्रत्येकाला आपण एक संदेश देतोय की नो युअर स्टेटस. प्रत्येकाने आपली एच आय व्हीची स्थिती जाणून घ्यावी. त्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही मोफत तपासणी केंद्र आहेत या ठिकाणी एच आय व्ही तपासणी मोफत केली जाते. त्या तपासणी केंद्रामध्ये जाऊन प्रत्येकाने आपली एच आय व्ही तपासणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे जे एच आय व्ही संसर्गित आहेत त्यांना आपण मोफत उपचार देत असतो. जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी जिल्हा रुग्णालय आणि प्रवरा मेडिकल ट्रस्ट या 2 ठिकाणी पूर्णतः 1.5 ते 2 हजाराची महिन्याची खर्च असणारी उपचार पद्धती आपण फ्री देत असतो. आणि या उपचार पद्धतीमुळे एच आय व्ही संसर्गित व्यक्ती हा सर्वसामान्यासारखं जीवन जगू शकतो. तर सर्वांनी या राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा पुढाकार घ्यावा जेणेकरून आपण बदल घडू शकतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SN मीडिया शिर्डी.